स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर या इथे मी अगदी पारंपरिक पद्धतीचे लोणचे केलेले आहे कैरीचे। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन। तोपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन बटन आहे ना ते प्रेस करायला मात्र विसरू नका। उजव्या हाताला आहे बटन, ते जेणेकरून मी जशा नवीन रेसिपी पोस्ट करेल ना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर तुम्ही जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे प्रथम मी 1/2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत, व्यवस्थित साफ केले म्हणजे धुऊन घेतलेल्या आहेत। आणि हा जो देठाकडचा भाग असतो ना तोही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि जरासा चीक काढायचा त्याचा आणि व्यवस्थित वॉश करायचे आहेत। तर येथे आपण कैऱ्या कापून घेणार आहोत। प्रथम अशी गोलाकार पद्धतीने हे कापायचे आहे, व्यवस्थित कापायचे अलगद। ते पहा मी जी कैरी कापून घेतलेली आहे आणि उरलेल्याही आता आपल्याला कापायच्या आहेत कैऱ्या। आणि आतला जो भाग असतो ना तोही आपल्याला हे काढून घ्यायचा आहे। आणि आपल्याला पाहिजे त्यानंतर अशा साईजच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला बारीक मोठ्या कशा फोडी पाहिजे ना तशा तुम्ही करून घ्या। तर इथे पाहू शकता मी एवढ्या अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक किंवा मोठ्याही करू शकता। अजून तशा सर्व प्रकारच्या ह्या ज्या सर्व आता मी या कैऱ्या आहेत ना तर त्यांच्या फोडी करून घेणार आहेत। तर उरलेल्या कैऱ्यांची आता आपण फोडी करून घेऊया। तर इथे बघा हे सर्व मी कैऱ्यांच्या आहेत त्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आणि आता एका एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये या फोडी ठेवलेल्या आहेत। मीठ टाकलेलं आहे 1 चमचा भरून आणि हळद टाकायची आपल्याला 1/2 चमचा। तर आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे, एक रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत झाकून। हे व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे फोडींना सर्व मीठ आणि हळद। सर्व फोडीने लागलं गेलं पाहिजे। हा तर हे बघा आता मी ना आता एक मोठी प्लेट घेतलेली आहे। तर ह्या प्लेटमध्ये आपल्याला ह्या पोळी ठेवायच्या आहेत, उन्हामध्ये ठेवायच्या आहे 5 ते 6 तास, जास्तही नाही याला ऊन द्यायचं। आणि याला ऊन लागलं गेलं पाहिजे असं। हे राहिलेलं पाणी आहे ना फेकायचं नाही, करीमध्ये वापरायचं हे पाणी किंवा भाजी करताना वापरू शकता। त्यामध्ये ठेवलेलं आहे तर याला आता उन्हामध्ये ऊन द्यायचं आहे आणि छान मस्तपैकी असं। तर आपलं हे वाळवणीचं पदार्थ हा लोणच्याचा आहे। तर आपले पूर्वजांनी सांगितलेलं आहे ते वाळवणीचे उन्हाळ्यात पदार्थ करायचा की जेणेकरून आपल्याला म्हणजे पावसामध्ये ते उपयोगी पडतात खाण्यासाठी। आणि ह्या कारण की हे जे वाळवणीचे पदार्थ असतात ना त्यांना ऊन लागलेलं असतं ना त्याच्यामुळे त्याला वाळवणीचे पदार्थ बोलतात। काहीतरी त्याच्यामागे एक शास्त्रोक्त म्हणजे शास्त्रीय कारण असेल, त्याच्यामुळे हे वाळवणीचे पदार्थ आपल्याला उन्हाळ्यामध्ये करावे लागतात की जेणेकरून म्हणजे जूनमध्ये उन्हाळा म्हणजे ऊन नसतं ना त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हे डी जीवनसत्व असतात ना उन्हामध्ये कोणतं जीवनसत्व असतात डी जीवनसत्व ते हे की आपण जे पदार्थ करतो ना त्याच्यामध्ये हे डी जीवनसत्व जातं की आणि जूनमध्ये कसं पावसाळा असल्यामुळे ऊन नसतं त्याच्यामुळे हे पदार्थ खाल्ले की तेवढंच डी जीवनसत्व आपल्या अंगामध्ये जातात। त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे की वाळवणीच्या उन्हाळ्यामध्ये पदार्थ करा। तर तुम्ही कोणती रेसिपी करता वाळवणामध्ये ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला आता हे आपण उन्हामध्ये ठेवूया। तर हे बघा मी ह्याला ऊन दिलेलं आहे 5 तास, जास्तही ऊन नाही द्यायचं, 5 तास बरोबर आहे। तर इथे लोणच्याचा आता मसाला करणार आहे। इथे 4 ते 5 आपल्या काळी मिरी घ्यायची आहेत, लवंग घ्यायची आहे 4 ते 5 आणि मेथीचे दाणे घेतलेले आहे 1 चमचा। हे सर्व मिक्सरला ना प्रथम वाटून घेतलेलं
आणि आता हिंगड घ्यायचं आहे अर्धा चमचा. लाल तिखट घेतलेलं आहे मी आणि मीठ घेतलेलं आहे. मीठ कमीच टाकायचं आहे. वाळवताना आपण टाकलेलं आहे ना मीठ. आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे मी एक चमचा भरून मोठा. आणि जरा अशी भरड काढायची फक्त. तर हे बघा हे मी वाळून घेतलेले आहेत ना. तर जरासं याच्यामध्ये मॉइश्चर ठेवायला पाहिजे. जास्त ही ड्रायनेस म्हणजे असायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण जो मसाला वाटलेला होता ना लोणच्याचा मिक्सरला, तो याच्यामध्ये सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला. या सगळ्या म्हणजे ज्या फोडी आहेत त्याला लागला गेला पाहिजे. मस्त असा आपला मसाला बघा, मस्त असा मसाला. हा कलरही सुरेख अगदी दिसतोय ना. तुम्ही कोणतं म्हणजे कोणत्या प्रकारचं लोणचं करता पाहिजे ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर बघा इथे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि वरून तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल मी गरम करून घेतलेलं आहे, थंड व्हायला ठेवलेलं. तर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे चमच्याच्या साह्याने. तर पाहिजे तर तुम्ही हातानेही करू शकता मिक्स. तर सर्व या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्यांना लागला गेला पाहिजे तेल आणि मसाला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये मोहरीचं तेलही टाकू शकता. मी आपलं साधं तेल टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जो मसाला आहे तो कोट व्हायला पाहिजे ह्या फोडींमध्ये. तर इथे मी आपली जी काचेची भरणी आहे ना ती घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे. उन्हामध्ये ठेवलेली होती सुकत. आणि ह्याच्यामध्ये आता मी भरणार आहे लोणचं हे सर्व. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर चिनीमातीची भरणी असेल ना तीही तुम्ही घेऊ शकता. भरणीमध्ये ठेवलेलं आहे मुरवण्यासाठी. तर तुमच्याकडे जर चिनीमातीची भरणी असेल ना तीही तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे काचेची भरणी आहे म्हणून मी घेतलेली आहे. तर वरून पुन्हा एकदा मी मोहरीची डाळ टाकलेली आहे. मोहरीची डाळ सहज भेटते मार्केटमध्ये. आणि पुन्हा याच्यामध्ये तेल टाकायचं आहे जरासं, जेणेकरून हे लोणचं जरा गुळण्यास मदत होईल. आणि एक आठवड्याभर आपल्याला हे ठेवायचं आहे झाकून झाकून. असं एका कोपऱ्यात ठेवायचं आहे आठवड्यावर. मग नंतर आठवड्यावर आहे खाण्यास आपलं लोणचं हे रेडी. कारण ते मुटलेलं असतं त्यामुळे. तर इथे मी आता ही भरणी ठेवणार आहे. तुम्हीही अशीच ही रेसिपी करा आणि मला सांगा की कशी झाली आहे ती. आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये ए जरा शेअर करा. ते बघा किती मस्त कलर दिसतोय ना लोणच्याचा आपला. तर तुम्हाला कोणती अजून रेसिपी पाहिजे असेल ते मला सांगा. तर चला आता आपलं हे लोणच्याची रेसिपी झालेली आहे. तर आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.